गुरु कुणाला केलं आणि काय आरती केली प्रयाण काळी विमान पाठविले आरती आहे प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देहा घेऊन निजधा मा गेले निळा म्हणे सकळा संता तो शविले जयजाजी सद्गुरु स्वामी तुकया तारा काय म्हणतायत हा बर ज्याने वया बुडवल्या ते तरी काय निरळ म्हणतायत जळी दगडा सहित वया तारी आल्या दैशाला म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा म्हणून ही कल्पना डोक्यातून काढा आपल्याला जमत नाही म्हणजे मागे कोणाला जमली नाही असा अर्थ काढू नका त्यांना जमली म्हणून साडेचारशे वर्षानंतर लाखो माणसं त्यांच्या अनुग्रहित आहेत तुमचं पोर्ट सुद्धा तुमच्या मागे नाही किती जरी शिकलेला असला तरी तुमचं पोर म्हणता आमच्या बाबांना ही डझन अंडरस्टँड एथिंग ही इज लिव्हिंग द पास्ट किती शिकलेला मनुष्य असू दे त्याचा मुलगा तेच म्हणतो ही इज लिव्हिंग इन द पास्ट जग कुठे चाललंय बाबा काय शिकवता तुम्ही आम्हाला जग कुठे चाललंय बरोबर आहे आम्हाला तेच सांगायचंय जग जिथे चाललं तिथे जाऊ नको संत जिथे चालला तिथे जा मला एवढंच सांगायचं आहे हां जग कुठेही जाईल माझं बोलणं कळलं का हां जग हा प्रवाह ईश्वरी सत्तेचा त्याच्यामध्ये विशेष काय पण त्याच्यामध्ये जीवनाचा जर आनंद भोगायचा असेल मार्गदावून गेले आधी दया निधी संत ते कशा करता सांगितलं विषय तो त्यांचा म्हणून असे विषय टाकले का नाही कशा करता विषय आणि इंद्रिय ही परिच्छिन्न मानले नाहीत म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले पुढे आयसीएची निरूपण दृष्टांत एसएच जे परी दिसती उसी ती लाभती की रसी कांती जेवी शशी पुनवे जिया उसाला पेरा असतात एवढे एवढे एवढी 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 ऊस जास्ती वाढला चौतीस पस्तीस छत्तीस पेरापर्यंत ऊस जातो चांगला चांगला असा फोगलेला पण एक गंमत सांगू का खालच्या मुळापासून ते वरच्या पेरापर्यंत रसच भरलेला आहे कांडा कांड्यामध्ये रस भरलेला आहे माझं बोलणं कळलं का वरचं कांड मोडा तरी रस मधलं मोडा तरी रस खाली मोडा तरी रस हां तसं हे उसाचं कांड आहे नकापासून केसापर्यंत प्रत्येक कांड्या कांड्यामध्ये काय भरलेलं आहे हा प्रभू प्रेमाचा रस भरलेला आहे म्हणून वरचं कांड का खालचं कांड हा प्रश्न नाही जिथे कांडा आहे तिथे रस आहे तसं नखोनी केशीवरी उभी असे जागे शरीर आता चला याच्या अंगाडू संगाने दुसरी ओवी सांगतो आता निराळं फळ नाही कांड्या कांड्यामध्ये फळ आहे कांड्या कांड्यामध्ये ईश्वरी रस आहे एक मनुष्य मोठा शाणा होता त्यांनी काय केलं आम्ही सुद्धा शाळेमध्ये आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा पहिल्यांदा एक बी लावावं मग बी लावल्यानंतर त्याला एक पान येतं मग त्याला दोन पानं येतात मग खालचं वाढतं खाली वाढ जातं वर वाढतं असं वर वाढत 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 जातं मग पानं वाढतात मग झाड मोठं होतं मग त्याला पानं येतात मग मोहर येतो मोहर म्हणजे फुलं आणि शेवटी फळ येतो ही थेरी काही नवीन आहे का दोन्हीच आहे म्हणजे काय मी निराळ सांगितलं का, का सांगित नाही आता ही थेरी त्याने पाठ केली होती वडलोपाची शेती होती मुंबईमध्ये राहिला होता वडलोपाची शेती त्याच्या ताब्यात आली सगळे म्हणले मालक दुसरं काही करण्यापेक्षा ऊस करा चोरा चोरवून नेणार नाहीत नेऊन नेऊन काय नेणार चार ऊस नेलं तरी काय होणार आहे हां हां पेरू पेरू लगेच काढून नेतील लावा ऊस ऐकलं आपलं लावला ऊस बरं छोटीशी होती त्यामुळे रखवालदारी तिथेच घर बांधलं रोज पाणी बिणी असा चांगला मनगटासारखा ऊस झाला बारा महिने झाले शेजारी बाजारी आले म्हणाले आहो बघा आता फॅक्टरी कुठे आहे तिथे बघा तुम्ही अजून काही मेंबर झाले नाही बघा काय म्हणली एडबीड लागले का म्हणलं अजून फळ यायचं आहे चौदा झाले हळूहळू तू वाळू लागला चौदावा आला ना <laughs> वाळू लागला औ म्हणाले मला शिकवायचं नाही पहिलं बी मग पान मग फूल मग फळ आत्ताशी पानं आलीत अजून फळ यायचंय नाथाने उभी कशी लिहिली आहे बघा उसाचे शेंडा येईल फळ म्हणे तो नाडला केवळ उस सर्वांगी सफळ तेवी इंद्रिय निज ज्ञान नांदे अली का अमृता होवी उसाचे शेंडा येईल फळ म्हणे तो नाडला केवळ उस सर्वांगी सफळ तेवी इंद्रिय निज ज्ञान नांदे उसाच्या कांड्या कांड्यामध्ये रस आहे तसं तुमच्या कांड्या कांड्यामध्ये प्रभू भेटलेला आहे रस भरलेला आहे आता इथे विषय इंद्रिय निराळे राहिले नाहीत आहेत हे सगळी एकरूपतेचं दर्शन आहे किती सुंदर लिहिलं आहे बघा हां म्हणून काही काही गोष्टीमध्ये फळाची वाट पाहायची असते म्हणून आता हे शेवटचं फळ आहे मनुष्यजन्म अर्थ कळला का हां चौऱ्याऐंशी लक्ष येऊणीचा उत्कृष्ट फळ म्हणजे मनुष्य जन्म आता इथून फडे वाट पाहू नका मनुष्य देहाचे नावे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला एवढी सत्ता दिली काय डोकं दिलंय काय डोकं दिलंय माणसं त्या कॉम्प्युटरचं महत्व करतात अरे कशाचं कॉम्प्युटर हे इथे तयार झाले त्याच्यातून ते खोकं तयार झालं नाही ती खोकी कशातून तयार झाली या खोक्यातून इथे जर नसताना ना तर तिथे ते कॉम्प्युटर नसता काय अजून एक गंमत बघितली ला का दुसरा येतो मागचा रद्दीत निघतो जो लाखाला घेतला दोन वर्षांनी त्याला पन्नाससुद्धा कोणी देत नाही कारण नवीन मॉडेल आलेलं असतं पण याचा अजून नवीन मॉडेल नाही <laughs> असं आहे का कॉम्प्युटर वर्षाला बदलला म्हणून डोकं वर्षाला बदललं नाही तिथे तरी डाटा फीड करावा लागतो इथे आपोआपच फीड होत जातो जसं वय वाढत जातं तसा डाटा आपोआप फीड होत जातो म्हणून मला सांगा उगीचाच मला तुम्ही कॉम्प्युटरचं महत्त्व सांगू नका पहिल्यांदा तुमचा प्रभूने के तयार केलेला कॉम्प्युटर बघा आणि त्याच्यातून लाख कॉम्प्युटर अजून तयार होतील त्याला काय काय पहिले ग्रॅमोफोनचे रेकॉर्ड मग कॅसेट आता, आता काय ते पेन ड्राईव्ह आता काय आले म्हणजे पेनसारखं आहे म्हणून ते पेन ड्राईव्ह अजून त्याच्या पुढे काय येईल कोणाला माहीत काही सांगता येत नाही काय येईल आणि काय नाही हां अरे पण शेवटी हे शोध सगळे मानवाने लावले का दुसरं कोणी लावलं म्हणून विज्ञान कमी नाही आहे पण ते मानवनिर्मित आहे हे विसरू नका आणि तुम्ही ईश्वर निर्मित आहात अर्थात व्यापक विचार केला तर कॉम्प्युटरच्या रूपाने सुद्धा तुमच्या ज्ञानाचं म्हणजे प्रभूचं दर्शन घडतं असाही अर्थ आहे म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले अगा पेरीच्या संबंधू तो रसचिकी स्वादू वाचून भोगावा नवे लुप्तुप पेरी असे प्रत्येक पेरामध्ये दुसरं रुचीच नाही एकच तसं नखापासून केसापर्यंत एक निज ज्ञानाचं दर्शन आहे उजू वक्र वर्ण भेदू हा काही नसे छंदू रसमात्रची काही काही ठिकाणी वाकडं असतं काही ठिकाणी असं असतं ते ऊस का एकदम काय सरळ असं वाकलेला असतो कुठे असं झालेलं असतो ते म्हणले वाकडा होऊ दे त्याला बाहेर घाण लागू दे कसंही लागू दे तरी पण आतला रस तसाच पिर्याच्या परवडी स्वाधीनं पडे सवडी तेवी विषयांची घडमोडेल काज सरेल असं बाह्य अंगाचं काही जरी घडलं तरी मूळच्या विषयाच्या रुची इंद्रियाच्या त्या संबंधातून जी रुची निर्माण होते ती विषयाची नसून निज ज्ञानाचीच आहे अगा वर्ण नाना, नाना परवडी अवघी एक गोडी प्रतितीची दुथडी होनी न चुके वर्ण झाले बरं का नाना वर्ण झाले भिन्न खाणी भिन्न आकार भिन्न नावे भिन्न व्यापार अरे केवढं झालं तरी पण एक संघ आहे एक तत्व आहे त्याच्यामध्ये कुठेही काही फरक नाही पोटाच्या ठिकाणीच पोट आहे पाठीच्या ठिकाणीच पाट आहे भूक लागायची ते इथेच लागते बरोबर आहे ना उभयालेल्या आहेत बघा ज्ञान उभं राहायने रस तो मुखेची सेवावा परिमळ तो घाणेची घ्यावा तैसा मी तो यजावा मीची म्हणणी रस इथेच परिमळ इथेच संगीत इथेच प्रत्येक इंद्रिय बारा इंद्रिय ठरलेली आहेत पंच ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय अकरावं मन आणि बारावी बुद्धी जे जे रसग्रहण करायचं तिथूनच रसग्रहण होतं फरक होत नाही पण त्याच्यातून जे येतं ती गोडी विषयाची गोडी निराळी विषयातून गोडी नाही विषय आणि इंद्रियातून जी गोडी निर्माण होते ती दोन्हीची नाही ती निज ज्ञानाची आहे होता विषयाचा वियोग रसवृत्तीचा नवे भंग वा विषय गेले म्हणून त्याच्या रसवृत्तीत कुठे भंग झाला असं नव्हे जो स्वरूपावर आधारित आहे बरं का ही स्वरूप कुणाची लक्षण आहे ती त्या परमपदाला पोचलेल्या अवस्थेतल्या माणसाचे लक्षण आहे एखादा विषय लांब गेला म्हणून तो त्याच्याकरता तळमळत बसला नाही बरं का त्या स्वरूपातच आहे अडकलेला नाही कुठे हा कारण का त्याने विषय आणि इंद्रिय दोन केले नाहीत आणि त्याच्यातून परमात्मा बाहेर काढला नाही हे सर्व दृश्य द्रष्टा दर्शन एक परमात्माच आहे म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले होता विषयाचा व्य सुखासीन बसवता जेणे सुखे सुखावला होता तेथून आला खुलासा तेथे ते, ते, ते चिकी सुख तेच सुख निराळा तर काही नाही आहे आहे ते एक संघ सुख आहे पुष्कळ सांगा झाला जरा पुढे जाऊया पडिले चांदावरी चांदणे समुद्रे झाले वरखणे विषय करणे भेटी जेता या ठिकाणी महाराज म्हणाले चंद्रावर चांद पडलं समुद्रावर पर्जन्यवृष्टी झाली त्याप्रमाणे इंद्रिय विषयांना भेटतात चांदणे आणि चंद्र दोघे एकरूपतेने आहेत काय कळलं हां चंद्रावर चांनं पडलं भाषाच गमतीची आहे चंद्रावर काय पडलं चान्न आता चांदणं म्हणजेच चंद्र चंद्र म्हणजेच चांदणं पडलं काय पण पडलं हा विलास पडला हा काय विलास बरं का आता घरातलं सांगू मी घरातलं सांगितलं मी झटकन कळतं आणि ते तुमच्या दृष्टांत सांगितले मी झटकन कळतं चुकून मालक म्हणतात जरा कपा चाव्या दे जरा काय बाय तुम्हाला अगं दे ना काय एवढं तुला काय आर जात आहे मी घेतो ना आपण मी आहे ना काढून द्यायला मी काढून देते ना का शेवटी म्हणलं अगं गप्प बसन जरा दे ना चाव्या अहो चाव्या बघता 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 लागलं की त्या बाईचं पाकिट हाताला त्याच्याकरता ती नको म्हणते बायका ज्या चाव्या सांभाळून बसतात ना ते कुठेतरी लुगड्याच्या पोटात नाही तर मागच्या बाजूला घडीत असं कुठेतरी चोर कप्प्यामध्ये ठेवलेलं असतं ते त्याच्याकरता ते पुरुषाला कपाटाला हात लावून देत नाहीत आणि यदा कदा चिते सापडलं काय ग म्हणलं कामाला जात नाही धंद्याला जात नाहीस नोकरीला जात नाहीस ही आलं कुठून तुम्हाला काय करायचंय मी चोरून आणले किती बायका मोकळेपणाने असतात त्यांना आनंद वाटला कारण प्रवचनात चोरी पकडली गेली <laughs> हात लावू नका हात लावू नका हात लावू नका हात लावू नका अगं म्हणाला असे काय करतेस मी काही तुझे पैसे घेत नाही उलट माझ्याकडून घे नाही पण एवढं तुम्हाला काय नाही कुठून आणले अहो कुठून आणणार मीच बाजीला दिले त्याच्यातूनच काढून ठेवले काय तुम्हीच बाजीला दिले त्याच्यातूनच काढून ठेवले आणि त्याच्यातूनच बाजूला ठेवले आणि मला कोणाला द्यायचंय कोण आहे माझ्या जीवा भावाचं तुम्हालाच नड पडेल म्हणून तुम्हाला देणार आहे तुझे तुझं पावले आहे तुमचंच आहे तुमचंच बाजूला काढून आहे द्यायचंच तुम्हालाच आहे माझं बोलणं कळलं का पण हा मधला विलास मजेच्या आहे ना चावी न देणं त्याच्याकरता त्यांनी ओरडणं हिने घेऊन न देणं हा त्यातला विलास असल्याशिवाय मजाच नाही हो नाही का अलीकडच्या बायका नवऱ्याला पैसा मागतच नाहीत कारण तिला पॅकेजच असतो टू लॅक्स थ्री लॅक्स वन लॅक्स काय तिच्या खात्यात साठ हजार जमा होते ती अशी कधी नवऱ्याला म्हणत नाही म्हणून संसारातला रस गेला हो काय बाय कोणी मागावं आपण नाही म्हणावं तर मजा असते त्याच्यात तीच म्हणते जस्ट किप क्वाईट इफ यू वॉन्ट समथिंग आस्क मी याच्याकरता परवा कालच पेपर वाचला आता म्हातारपणामध्ये सुद्धा डिवोर्स वाढलीत लग्न झाल्यानंतर मला इथल्या पुण्यातल्या नामांकित वकिलांनी सांगितलं ते म्हणले जवळजवळ सुशिक्षित लोकांमध्ये फिफ्टी पर्सेंट तरी दोन महिन्याच्या म्हणून बाकीचे इकडे तिकडे वर्ष दीड वर्षात होत जातात माझं बोलणं कळलं का हां मागण्यामध्ये जो आनंद आहे घेण्यामध्ये जो आनंद आहे प्रेमच संपलं प्रेमच संपलं तसं इथे कसं आहे मोठं कौतुक आहे सगळे आनंद आहे इथे जरी असलं तरी भेद कुठे नाही काय सांगितलं दृष्टांत कळलं का तुम्हाला भेद यत्किंचित नाही हा का तो तुझ्या खिशातले जरी असले तरी माझेच आहेत माझ्या खिशातले असले तरी बरं बरं घ्या 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 तुम्हाला खरंच पाहिजेत का तुम्हाला नड आहे का घ्या हा त्याच्यातला विलास आहे तसं पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय भिन्न विषय जरी असले तरी भिन्न विषयातून भिन्न रुची जरी असली कानाने ऐकणं आहे डोळ्यांनी बघणं आहे जीवेने चाकणं आहे पण एक संघ जर विचार केला सुदा, सुदा, ऐ, तर परिच्छिन्न विषयसुद्धा असूनसुद्धा गोडी मात्र एकच आहे आनंद मात्र एकच आहे मला सांगा जेवल्यानंतर उत्कृष्ट जेवणाचा जो आनंद आहे आणि गाणं ऐकण्याचा आनंद आहे हे दोन आनंद निराळे आहेत का आनंद हा आनंदच आहे कोणत्याही अवस्थेत खाण्यातला आनंद तोच बरं का खाण्यातला आनंद तोच कारणानी संगीत ऐकण्याचा आनंद तोच प्रवचनाला येण्याचा आनंद तोच म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले अहोय हे उंच नीच बरोबरी अतिनाती कोसरी एकल्या कांडोरी चिन मात्र असे हे उंच हे नीच हे श्रेष्ठ हे कनिष्ठ हॅट आमच्या अमृतानुभवत हे नाही काय म्हणतात आया श्रेष्ठ कनिष्ठ नाही सगळं एक आवश्यकता आहे प्रत्येक गोष्ट मोठी मोलाची आहे दृष्टांत एक मागे सांगितलं तर मला आठवतो